भाजप सेना यांचा मुख्यमंत्री कोण होणार यासाठी वेगवेगळ्या यात्रा सुरू आहेत. मुख्यमंत्री जनतेला ठरवू द्या, महाराष्ट्र कोणाचीही जहागिरी नाही असे मत राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोले यांनी नगरमध्ये व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे आज अहमदनगरमध्ये आगमन झाले. यावेळी या सभेत खासदार कोले यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. तर दुष्काळ आणि पूरग्रस्तांना मदत न करता मुख्यमंत्री आणि शिवसेनेकडून निवडणुकीसाठी यात्रा काढण्यात येत आहे. सरकारने गेल्या 5 वर्षात काय काम केले असा प्रश्न जनतेला पडलेला आहे असं म्हणत खासदार कोलेंनी भाजपावर निशाणा साधला. काय त्या गाजराला पण लाज वाटायला लागली. ती म्हणतात मला नको रे गाजर म्हणून. असं ते गाजराची अवस्था आहे ती करून ठेवली. आजपर्यंत एक पैसा तुम्हालाही दिला नाही. असंच कल्याण डोंबिवलीला सांगितलं 6,500 कोटी रुपये देतो, एक दमडा दिला नाही. असंच आज सकाळी काही जण मला भेटायला आले, एका लोकसभेच्या निवडणुकीत सांगितलं तुमचं ते सकाळी उपसा सिंचन योजना करून टाकू. आणि मी सभागृहात प्रश्न विचारला, संग्राम आपण सगळे होतो, त्याला उत्तर काय दिलं? पाणी उपलब्ध नसल्यामुळे सकाळी योजना होऊ शकत नाही. अरे म्हटलं तुमच्याच मुख्यमंत्र्यांनी, तुमच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या, त्यांनीच सांगितलं होतं वाळकीला सभेमध्ये. आणि आता तुम्ही असं सांगता. मित्रांनो, निवडणुकीची मतं मिळण्याच्या करता वाटेल त्या गोष्टीला हो म्हणता. धनगर समाजाला आरक्षण देऊ, लिंगायत समाजाला देऊ, तुझं काय काम करू. परंतु निवडून आल्यानंतर काही बघत नाही. आम्ही तसं करणार नाही. मी आपल्याला शब्द देतो की आपण शेवटी पुणे आणि नगर वेगळं नाहीये. आणि मी मगाशी सांगितलं, माझा आजोर असल्यामुळं अनेक माझे नातेवाईक या जिल्ह्यामध्ये या परिसरामध्ये राहतात. आणि त्याच्यामुळं कुठंही मी माझ्या गेल्या कित्येक वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये खोटं नाटं सांगून, मी शब्दाचा पक्का आहे, खोटं नाटं सांगून जनतेची दिशाभूल केली नाही. आणि म्हणून हे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. अशा प्रकारचं सरकार उद्या पुन्हा नवीन काहीतरी गाजत दाखवती, नवीन काहीतरी मुद्दा आणती. महाराष्ट्राचा मुद्दे डोळ्यासमोर ठेवा. देश पातळीच्या मुद्द्याच्या करता त्यांना दुसऱ्यांदा 5 वर्षाचं सरकार बहाल केलेलं आहे. आता राज्याच्या मध्ये आपल्याला बदल करायचा आहे. आणि म्हणून या नव्या स्वराज्याचा नवा लढा हा आपल्याला शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं त्या ठिकाणी करायचा आहे. त्याकरता माझ्या नगरच्या तमाम जनतेनी आम्हाला साथ द्यावी, आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावे. आणि आम्हाला उद्याच्या काळामध्ये हे सरकार घालून आमच्या विचाराचं सरकार, आघाडीचं सरकार आणण्याच्या करता आपण आपलं बहुमोल अशा प्रकारचं मत द्यावं. ज्या बातम्या पसरवल्या जात होत्या की इथं घरघर लागली, इथं पडझड झाली, इथे संभ्रम आहे, इथे अफवा आहे, हे सगळं खोडून काढणार आहे तुम्ही सगळेजण. सगळ्यांना जय शिवराय. खरं तर अनेक पत्रकार बांधव विचारतात, अनेकांना हा प्रश्न पडलाय. सोशल मीडियावरून अनेक बातम्या सुरू झालेल्या आहेत, नेमकी शिवस्वराज्य यात्रा कशासाठी? सन्माननीय अजितदादांनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्याप्रमाणे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची छाती अभिमानानं भरून येते. त्या महाराजांना अभिप्रेत असलेलं रयतेचं राज्य पुन्हा आणण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा. नेमकं काय असतं रयतेचं राज्य? फक्त म्हटलं आणि रयतेचं राज्य झालं असं होत नाही. जेव्हा महाराष्ट्रातल्या राज्यातल्या प्रत्येक माणसाला हे सरकार आपलं आहे, हे सरकार माझं आहे, हे सरकार माझ्या हक्कांसाठी आहे याची जाणीव होते, तेव्हा ते रयतेचं राज्य होत. जेव्हा प्रत्येक माता भगिनीला सुरक्षिततेची भावना मनात निर्माण होते, समान संधीची भावना मनात निर्माण होते, तेव्हा ते रयतेचं राज्य होत. जेव्हा प्रत्येक तरुणाला त्याच्या भविष्याविषयीची चिंता सतावणं भेडसावणं बंद होतं, त्याला त्याच्या रोजगाराच्या संधी मिळतात, सन्मानानं जगण्याची संधी मिळते, तेव्हा ते रयतेचं राज्य होत. आणि असं हे रयतेचं राज्य आणण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा. अनेक ठिकाणी चर्चा सुरू होते. आता राज्यात 3 यात्रा सुरू आहेत, त्यातली एक यात्रा आता
काल अजितदादांनी जागा केल्यानंतर स्थगित झाल्याची बातमी कळतीये. म्हणजे महाराष्ट्रात एकीकडे पूर सदृश परिस्थिती अनेक ठिकाणी, काही ठिकाणी ओला दुष्काळ आहे, काही ठिकाणी अजूनही पाण्याचं दुर्भिक्ष आहे. आणि असं असताना ज्यांना 5 वर्ष काम करण्याची संधी दिली होती ते काम करण्यात पूर्णपणे अपयश आल्यामुळं आता लोकांना सांगत फिरावं लागतंय पुन्हा एकदा जनादेश द्या, पुन्हा एकदा जनादेश द्या. आणि त्यामुळे या सत्ताधाऱ्यांचं काम लोकांचे प्रश्न सोडवणं आहे ही अजितदादांनी काल जाणीव करून दिल्यानंतर आता महाजनादेश यात्रेला कुठेतरी ब्रेक लागलाय. पण यात्रा कशासाठी काढली परत मला मुख्यमंत्री करा सांगायला. जनाशीर्वाद यात्रा काढली, इतर नेते सांगतात यांना मुख्यमंत्री करा म्हणून. महाराष्ट्र कोणाची जहागीर नाही की तुम्ही ठरवावं कोण मुख्यमंत्री होणार. मुख्यमंत्री कोण होणार हे महाराष्ट्रातला सर्वसामान्य तरुण ठरवणार, महाराष्ट्रातली सर्वसामान्य माता भगिनी ठरवणार, ज्याला महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण आहे, ज्याला महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याची जाण आहे, अशीच व्यक्ती मुख्यमंत्री झाली पाहिजे. हा महाराष्ट्राचा कल येणाऱ्या विधानसभेत दिसल्याशिवाय राहणार नाही. कारण 2014 मध्ये एक आक्रोश सुरू झाला होता, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. काही लोकांची पद्धत असते खोट बोल पण रेटून बोल. आज सोशल मीडिया आता गंमत बघा, ही सगळी तरुण पोरं, या तरुण पोरांच्या हातात स्मार्टफोन येतो, स्मार्टफोनवर मध्येच एक मेसेज येतो, त्या मेसेजवर लिहिलं असतं आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी कुठं काय केलं. त्या पोराला हे समजत नाही की या महाराष्ट्रातली शेती असेल, या महाराष्ट्रातली जिरायत शेती बागायत होणं असेल, या महाराष्ट्रातली सहकार क्षेत्राला येणारी बळकटी असेल, या महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्याला मिळणारी वाढ असेल, हे सगळं पवार साहेबांच्या दूरदृष्टिकोनातून झालेलं आहे. ज्या माता भगिनींना 33% आरक्षणाचा मुद्दा असेल हा पवार साहेबांच्या क्रांतिकारी निर्णयातून झालेला आहे. आणि आज महिलांना सन्मान, युवकांना रोजगार देण्याचं जी पायाभरणी झाली आहे ती पवार साहेबांच्या दूरदृष्टिकोनातून झाली आहे. आणि मग त्यातून आलेली सुबत्ता, त्या सुबत्तेतून हातात आलेला स्मार्टफोन आणि कोणीतरी ठामपणे सांगतोय त्यांनी काय केलं तेव्हा तो फोन खाली ठेवावा आणि आपल्या वडिलांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्याकडे बघावं. त्या सुरकुत्यांमध्ये जे सुख वाहत आहे ते पवार साहेबांच्या दूरदृष्टिकोनातून, त्यांच्या दूरदृष्टी द्रष्टेपणाच्या निर्णयातून आज वाहत आहे. जेव्हा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा हा आक्रोश होत होता, जे आक्रोश करत होते त्यांना खरोखर पुन्हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. जसं अजितदादांनी सांगितलं ते म्हणजे मागच्या 5 वर्षांमध्ये 15,000 जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. रोज जवळपास सरासरी, मागे एक आकडेवारी जाहीर झाली होती, रोज जवळपास सरासरी 8 शेतकरी आत्महत्या करतायत, मृत्यूला कवटाळतायत. आणि मग प्रश्न विचारावा असा वाटतो कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आज गृहमंत्री पद ज्यांच्या हातात आहे त्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं शहर नागपूर क्राईम कॅपिटल झालंय. दिवसा ढवळ्या खून, दिवसा ढवळ्या खंडणी, दिवसा ढवळ्या दरोडे पडतायत. आणि मग विचारावं असं वाटतं कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटल्याचा एका स्वराज्यातल्या स्त्रीवर बदामल केला म्हणून चौरंगा केला होता, त्याच स्वराज्यात आज परिस्थिती अशी उद्भवली आहे की गहुंजामध्ये जे मागे प्रकरण, बलात्कार आणि हत्या प्रकरण घडलं होतं त्यातल्या आरोपींची फाशीची सजा रद्द करण्यात आली का, तर 3 वर्षात सरकार फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करू शकलं नाही. आणि मग प्रश्न विचारावा असा वाटतो आता सांगा कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आजही माता भगिनींनी सांगावं त्यांच्या मनातली ती सुरक्षिततेची भावना आज आहे का. सर्वसामान्य युवकाच्या समोर भविष्याचं चित्र आजही सुस्पष्ट दिसतंय का. मागे नोटाबंदीच्या काळात, आजच बातमी आली आहे, मागे नोटाबंदीच्या काळात सन्माननीय पंतप्रधानांनी त्यांच्या मन की बात मध्ये ज्यांचं कौतुक केलं होतं त्यातल्या अकोला जिल्ह्यातले शेतकरी मुरलीधरजी राऊत यांच्यावर न्यायासाठी मरणाच्या दारात जाण्याची वेळ आली. समृद्धी महामार्गाच्या वाढीव मोबदल्यासाठी महाजनादेश यात्रा जेव्हा अकोला जिल्ह्यात चालली होती त्या अकोला जिल्ह्यात यात्रा येण्यापूर्वी 6 शेतकऱ्यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्यांनी मागे आत्महत्या केली होती, वर्षभरापूर्वी आत्महत्या करणाऱ्या भरत टकले यांच्या विधवा पत्नी अर्चनाताई यांचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे. आणि जर
जिथे तुम्ही महामार्गाला नाव देता समृद्धी महामार्ग, आणि त्या समृद्धीमधून जर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विनाश ओढवत असेल तर याचं उत्तर द्यायला पाहिजे, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा। आणि म्हणून ही यात्रेला निघालोय ती केवळ टीका करण्यासाठी निघालो नाही, तर एक ठोस आश्वासन घेऊन निघालो आहे। आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब असतील, अजितदादा असतील, सुप्रियाताई सुळे असतील, यांच्या संकल्पनेतून ही जी शिवस्वराज्य यात्रा समोर आली आहे ती एक ठोस आश्वासन घेऊन पुढे आली। हे आश्वासन युवकांसाठी आहे, हे आश्वासन माता भगिनींच्या सन्मानासाठी आहे, हे आश्वासन जाती पातींमध्ये जी दुही माजत चाललेली आहे, जाती पातींमध्ये जी तेढ निर्माण होत चाललेली आहे, ही तेढ संपवण्याचं आश्वासन। आता राष्ट्रीय पातळीवर सरकारला दादांनी उल्लेख केला, हा जनादेश दिला लोकसभेच्या वेळी, पण त्यानंतर संपूर्ण देशात मॉब लिंचिंगचे जे प्रकार होतात ही चिंताजनक बाब आहे नाही? कुणाला तरी ठामपणे हे म्हणायला सांगायचं आणि तो ते म्हणाला नाही, म्हणून एका जिवंत माणसाला जर दगडानं ठेचून मारण्याचा प्रयत्न होत असेल तर ही नक्कीच निंदाजनक बाब आहे। आणि मग शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये विकासाचा विचार घेऊन पुढे जाणाऱ्या सरकारची गरज आहे। 15 वर्ष जेव्हा आघाडी शासन सत्तेत होत, जेव्हा आघाडीचं सरकार होतं, तेव्हा आघाडीच्या सरकारवर मारे माफ अनेकांनी आरोप केले, कोणाकडे ट्रकभर पुरावे होते, कोणाकडे गाडीभर पुरावे होते, कोण कुठली यात्रा काढत होत, मला अजूनही प्रश्न पडलाय। आता भिंग लावून शोधावं लागेल कुठले पुरावे कुठे दडून बसले। अरे 5 वर्ष तुमच्याच हातात सत्ता आहे, 5 वर्ष तुमचंच सरकार आहे, मग जे जे आरोप केले आणि ज्या आरोपांवरून विनाकारण तुम्ही राळ उठवून दिली त्यानंतर त्या आरोपांचं काय झालं याची स्पष्टता सुद्धा जनतेला हवी आहे। कारण 2014 मध्ये तुम्ही सत्तेत येताना पारदर्शक कारभाराचं आश्वासन देऊन सत्तेत आला होता, मग पारदर्शक कारभाराचं आश्वासन देऊन जर तुम्ही सत्तेत आला असाल तर 5 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर तुमचं काम बोलायला पाहिजे होत, तुमचं काम नाही म्हणून तुम्हाला महाजनादेश आणि महाजनाशीर्वाद जनाशीर्वाद यात्रा तुम्हाला काढाव्या लागतात। प्रतिनिधी निलेश आगरकर, News Today 24, अहमदनगर। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।